पायथागोरसचे प्रमेय। काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकं असतं। कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणारी एक बाजू तिचा वर्ग अधिक काटकोन करणारी दुसरी बाजू तिचा वर्ग। या गुणधर्माचा उपयोग करून काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी दिली असता तिसऱ्या बाजूची लांबी काढता येते। एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजूंवरील चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज तिसऱ्या बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो आणि सर्वात मोठ्या बाजू समोरील कोण काटकोन असतो। जेव्हा तीन धन संख्यांच्या समूहातील एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे बरोबर असतो तेव्हा त्या तीन संख्यांच्या समूहाला पायथागोरस त्रिकोण असं म्हणतात। धडा सहावा, पायथागोरसचा सिद्धांत। काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंवरून कर्ण काढणे हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू। एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर दिल्या आहेत तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा। पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर 9 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग बरोबर 81 अधिक 144 बरोबर 225। म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर 15 चा वर्ग म्हणून कर्ण बरोबर 15 सेंटीमीटर। काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि त्या लगतची एक बाजू दिल्यास दुसरी बाजू काढते। आकृती पहा। या आकृतीमध्ये काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एका बाजूची लांबी दिली आहे त्यावरून दुसऱ्या बाजूची लांबी ठरवा। कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून 10 चा वर्ग बरोबर 18 चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून 100 बरोबर 64 अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून 100 वजा 64 बरोबर 64 वजा 64 अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून 36 बरोबर दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून 6 चा वर्ग बरोबर दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणून 6 बरोबर दुसरी बाजू। त्रिकोणात एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो। एक उदाहरण पाहू। एका त्रिकोणाच्या बाजू 2.5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर आणि 6.5 सेंटीमीटर लांबीचा आहे तर तो काटकोन त्रिकोण आहे का ते ठरवा। त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू बरोबर 6.5 तिचा वर्ग 42.25 एक बाजू बरोबर 6 तिचा वर्ग बरोबर 36 दुसरी बाजू बरोबर 2.5 तिचा वर्ग बरोबर 6.25 दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर 36 अधिक 6.25 बरोबर 42.25। इथे मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे म्हणून तो काटकोन त्रिकोण आहे।